यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतानाच नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. आपल्या अल्पवयीन बालिकेवर जन्मदात्याने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. घटनेनंतर पीडित बालिकेने आपल्या आई व दोन बहिणीसह अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पीडित बालिका ही आपल्या आई व लहान बहिणीसोबत सिंदे प्लॉट परिसरात राहते. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे ते किरकोळ वाद घालून आईला मारझोड करतात. याबाबत यापूर्वी तक्रार देखील देण्यात आली आहे. याशिवाय पीडित बालिकेवर जन्मदात्याने वाईट नजर ठेवून अनेकदा आंघोळ करताना देखील बघितल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान 19 सप्टेंबरला घरातील आई व लहान बहीण रूममध्ये झोपली असताना मुलीला वेगळ्या रूममध्ये तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल केला.